नमस्कार, भगवते मराठी लाईव्ह चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात भगवते मराठी लाईव्ह. आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व शेअर करा. भगवती मराठी लाईव्ह त्याच्या चरणाशी आहोत. महाराज, या ठिकाणी एकदा माणूस आला रे आला की पुन्हा जन्माला यायची गरज नाही बरं. कारण जन्म नाही रे आणि तू काय म्हणे, फक्त इथं कसं यायचं हा प्रश्न आहे. आणि साक्षात ज्यांच्या दिंडी सोहळ्याबरोबर म्हणजे अर्थात तुकोबर आहे तर सोबत त्या पालखी सोहळ्यासोबत तो मिळामी असल्यामुळं महाराज बघता बघता आम्हाला किती दिवस झाले, किती दिवस झाले न कळे दिवस की राती, अखंड लागली शेजूती अशी अवस्था आहे महाराज. खरंच माझ्याच ध्यानात नाही आज कुठला वार आहे, कुठली तिथी आणि किती तारीख आहे. कुणाला आठवत असलं तर सांगा. वा विठाला विठाला सांगून गेलो मी. जे माणूस जागा असल जागा कशावर ओळखतो, देवाचं भजन करतो म्हणून जागा आहे असं म्हणायचं का? काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? तो डोळ्याची उघडझाप चालू आहे, त्याचा श्वासोश्वास चालू आहे, म्हणजे तो बोलतोय ऐकतोय, त्याचा सर्व व्यवहार चालू आहे, जागा आहे. आणि डोळे लावून पडला असला आणि घराघर घोरत असला की काय समजायचं? हा सुसुप्तीमध्ये म्हणजे गाढ निद्रेमध्ये कशात येतो, अशी गाढ झोपलेला आहे. आणि मग त्या झोपेत सुद्धा मनाचा व्यापार बंद होत नाही, लक्षात ठेवा. मग झोपेत सुद्धा ती झोप आपल्याला काय दाखवते, स्वप्न खरंय का खोट आहे, काहीतरी बोला की थोडं थोडं झोपत नाही तुम्ही, काय नशिबो नाही, पंढर म्हणजे पंढरपुरात आल्या झोपच नाही. अरे दिवसा स्वप्न बघायला लोक विठाला